व्यक्तिशः मी सुद्धा आज अतिशय आनंदी आहे की नांदेडमधल्या माझ्या निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन गेल्या 50 वर्षापासून जी परंपरा आहे ती कायम आहे. एकच मनामध्ये एकच भावना आहे की महाराष्ट्रातील तमाम प्रश्न, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, व्यापाऱ्यांचे, गरीब माणसाचे जे जे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत त्या सर्व प्रश्नांमध्ये मार्ग निघो आणि त्यांना आनंददायी हे वर्ष जाऊ अशा प्रकारची अपेक्षा आहे. पाऊस कमी पडलेला आहे मराठवाड्यात, ही सर्व ज्ञात आहेतच. पावसाचं प्रमाण कमी आहे आणि दुष्काळाचा संभाव्य धोका अजून काही टळलेला नाही, त्यामुळे धरणामध्ये पाणी, पाऊस पडावा, विघ्नहर्त्याला वाटलं तर 24 तासाच्या आत धरणं भरू शकतात एवढा ईश्वराचा जबरदस्त आशीर्वाद नेहमी आम्हाला राबलेला आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळाचा धोका हा टळावा ही त्याची भूमिका, त्यातली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. वडील असताना सुद्धा गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त ही परंपरा आम्ही जोपासलेली आहे आणि माझे वडील शंकरराव चव्हाण हयात असताना, आई असताना गणपती स्थापना व्हायची, पूजा अर्चना व्हायची आणि 10 दिवस मग ते कुठे असो विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आमच्या घरी झाल्याचं मला आजही आठवत आहे. त्यामुळे कधी शाळा वगैरे बंक केली का तुम्ही गणपतीसाठी? नाही, गणपतीचे शाळा बंक करायची वेळ आलीच नाही, कारण सुट्ट्याच असायच्या त्यावेळेस. त्यामुळे मी शाळेमध्ये नियमित जाणारा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि कधी बंक वगैरे करायचा प्रसंग फार उद्भवला नाही. हा गणपतीच्या विसर्जनच्या सुट्टीच असते नॉर्मली आणि गणपती दिवशी ती पण सुट्टीच असते. त्यामुळे गुलाब खूप केलं आहे. म्हणजे आता मी 60 वर्षाच्या वयामध्ये आज मी पदार्पण केलेलं आहे, तेव्हा 60 वर्षी आता जे आम्ही वयाच्या 18 किंवा 20 वर्षात करत होतो ते आता 60 वर्षात करणं अवघड आहे. मला वाटतं ते मुंगळा वगैरे गाणं लागायचं ना, तो फार फेमस गाणं होतं आणि त्यावेळेस आम्ही रस्त्यावरून ज्यावेळेस गणपतीचं विसर्जनाचा दिवस असायचा खूप वाजत गाजत नाचत आम्ही कॉलेजचे सगळे विद्यार्थी, सहकारी, मित्र खूप त्यावेळेस मजा केली होती. नांदेडमध्ये राजकीय काम भरपूर लागलेलं आहे, निवडणुकाही तोंडावर आहेत. नॉर्मली माझा गणपती दरवर्षी मुंबईमध्ये असतो कारण मुंबईला मी स्थापना गणपती करतो, पण हे वर्ष जरा भरपूर राजकीय काम आल्यामुळे आम्ही ठरवलं की गणपतीला त्रास थोडासा द्यावा आणि यावेळेस गणपतीचं बाप्पाचं आगमन, आता माझ्या या नांदेडच्या राहत्या घरी दुसरी वेळ आहे गणपती स्थापना करायची, परंतु यावेळेस नांदेडला गणपती आम्ही बसवलेला आहे आणि नांदेडला स्वतःच वातावरण. जे गणपती बाप्पा नेहमी विघ्नहर्ता जे आहे आणि मला असं वाटतं माझ्या कुटुंबियाला त्यांनी नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे गणपती घरी जेव्हा येतात आमच्याकडे मुलांसकट आमच्याकडे एक उत्सवाचं वातावरण असतो. संध्याकाळी साहेब नसताना तर आम्ही मस्ती करतो, लेख भजन विजन करतो, गाणे गातो, भेंड्या खेळतो, खूप मस्त वातावरण चांगलं असतं 10 दिवसासाठी. माहेरचा गणपती मी आमच्याकडे नाही आहे, माझ्याकडे मी सासरी लग्न झाल्यानंतरच आमच्याकडे गणपती सण काय असतो हे मी लग्न झाल्यानंतरच बघितलं आणि त्याच्यानंतरच मी हे परंपरा घरची परंपरा चालूच ठेवली. देवराया मा
सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पा सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया नको कपड्याची पुन्हा आमचे तुझ्या पाया ఏకాదశం గణపతి సంపూర్ణ మంగళమూర్తి.